नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण थोंडाईकने केलेल्या अध्ययन उपपत्ती प्रयत्न प्रमाद अध्ययन उपपत्ती याच्याबद्दल आपण अभ्यास करतो। त्यानं केलेला प्रयोग आपण अभ्यासला, पाहिला, त्याविषयी चर्चा केली। मग त्या प्रयत्नातून, त्या प्रयोगातून काय निष्कर्ष निघाले बघा, पुढील काही वैशिष्ट्ये निघतात। आता काय वैशिष्ट्य आहेत? पहिली पहिल्यांदा महत्त्वाची म्हणजे ती प्रेरणा। आता इथं बघा, हे वैशिष्ट्य सांगण्यामागं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। भुकेमुळे मांजराने अन्न मिळवण्याचा प्रयत्न इथं केला। आता इथं बघा, आपण प्रयोगात पाहिलं की थोंडाईकनं मांजराला काय केलं, त्या एका बंद खोलीमध्ये किंवा त्या पिंजऱ्यामध्ये बंद करून टाकलेलं आहे, बंद करून ठेवलं, आणि त्याच्यासमोर काय ठेवलेलं आहे, मासा इथं ठेवलेला आहे। जर आपण असा उलट विचार केला तर, जर त्यांना मासा ठेवलाच नसता तर काय झालं असतं, मासा ठेवला नसता तर मांजरानं हालचालच केली नसती, ते शांत बसलं असतं निवांत। पण इथं काय केलं बघा, त्या थोंडाईकनं मांजराला काहीही खायला दिलेलं नाही, त्याला भुकेलं ठेवलंय आणि त्याच्यासमोर मासा ठेवला। मासा हे त्याच्यासाठी काय झालं, अन्न झालं, त्याच्यासाठी एक प्रकारचं स्टिम्युलस झालं, एक प्रकारची त्याच्यासाठी प्रेरणा मिळाली। मला धडपड केली पाहिजे, मला माझे हातपाय हलवले पाहिजेत, आणि कसंही करून ह्या खोलीमधून किंवा हा जो बंद पिंजरा आहे, ह्या बंद पिंजऱ्यातून बाहेर पडलं पाहिजेत आणि तो मासा मला मिळवायचा आहे, ही त्याच्यासाठी झाली प्रेरणा। आणि म्हणून त्यानं काय केला, अन्न मिळवायचा त्यानं इथं प्रयत्न केला। आणि याच्या उलट जर मांजराला त्यानं आत पिंजऱ्यातच ठेवलं असतं, खायला जो मासा जो आहे, मासा तो मांजराजवळच ठेवला असता, ते निवांत मांजर काय केलं असतं, मासा खाल्ला असतं, तिथं झोपलं असतं। मग जर त्या थोंडाईकनं त्या पिंजऱ्यातच मासा ठेवला असता तर काय केलं असतं, काय केलं असतं सांगा? तर ह्या मांजरानं तो मासा त्या पिंजऱ्यात बसूनच तो खाल्ला असता, बरोबर? काय केला अभ्यास आपण, इंग्रजीच्या वह्या आणायला, हां? जर त्यानं मांजराजवळच मासा ठेवला असता तर काय झालं असतं, मांजर तिथं पिंजऱ्यात बसून निवांत आणि मासा खाल्ला असता, त्याचं पोट भरलं असतं, त्यानं काहीही हालचाल केली नसती, त्याला इथं मिळालं असतं। मग त्याच्यासाठी कोणती प्रेरणा आहे का, तो कधी मांजर त्या पिंजऱ्यातून बाहेर आला असतं का? मांजर पिंजऱ्यातून बाहेर आलं नसतं किंवा बाहेर त्याला येता येण्याचा त्यानं प्रयत्नसुद्धा केला नसता किंवा विचारसुद्धा त्याच्या मनात आला नसता। मग हा मासा हा काय झाला, त्याच्यासाठी एक प्रकारची प्रेरणा झाली आणि त्या मासा मिळवण्यासाठी त्यानं प्रयत्न केले, बरोबर? याला म्हणजे प्रेरणा। म्हणून इथं आयुष्यात बघा, इवन शिकण्यासाठीसुद्धा आपल्याकडं काय असणं गरजेचं आहे, प्रेरणा गरजेचं असतं, प्रेरणा असणं गरजेचं आहे, इन्स्पिरेशन असणं महत्त्वाचं आहे। प्रेरणेशिवाय आपण काही करू शकत नाही। जर व्यक्तीला प्रेरणा दिलीच नाही तर मात्र बघा, व्यक्ती आयुष्यामध्ये उभं राहणार नाही, त्याला आयुष्यात काहीच करता येणार नाही, खूप अवघड होईल बाळा। आणि त्यामुळं इथं प्रेरणा असणं गरजेचं आहे। आपण प्रेरित होऊन एक आपल्यासमोर जे आपण ध्येय निवडलं आहे किंवा गोल निवडलं आहे त्याच्या पाठीमागं धावणं गरजेचं आहे, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, ठीक आहे? प्रेरणा। त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य, शोधात्मक हालचाल। आता दिसलं हो मला, मला काय दिसलं, त्या मांजराला दिसलं की त्याला मासा मिळवायचा हा विचार त्याच्या मनात आला, मिळवणार कसं, त्या पिंजऱ्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे। मग पिंजऱ्यातून बाहेर पडणं, त्यानं एकदा हात बाहेर काढला, पाय बाहेर काढला, जीभ बाहेर काढली, तोंड बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या मांजराला तो मांजर पिंजऱ्यातून बाहेर येऊ शकलेलं नाही। मग ह्याला म्हणायचं शोधात्मक हालचाल। ही जी शोधात्मक हालचाल आहे, आपण काय करतो, एकदा ठरवले ना मी, मग ती ठरवलेली गोष्ट मिळवण्यासाठी आपण काय करतो आहे, प्रयत्न करतो, हालचाल करतो। इथं आपण हालचाल केलेली आहे आणि ती गोष्ट आपण मिळवल्याशिवाय राहत नाही। मग एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण ज्या हालचाल करतो, जे प्रयत्न करतो, त्यांना सगळ्यांना आपण काय म्हणतो, शोधात्मक
शोध घेण्याचा प्रयत्न. कसं बाहेर कसं पळायचं, हाऊ रिसर्च करायला सुरुवात करतो. मग रिसर्च करता करता काय होतं, योगायोगाला आपल्याला यश मिळतं. आता बघा तिसरं वैशिष्ट्य अतिशय महत्त्वाचं आहे, योगायोगामुळं योगायोगानं यश मिळतं. आता इथं बघा मांजर खूप प्रयत्न करायला लागले, प्रचंड मेहनत घ्यायला लागले. त्याच्यासमोर मासा दिसतो आहे, त्याला मासा मिळवायचा आहे, ही इज टोटली फोकस्ड. त्याला काहीही करून बाय हुक ऑर क्रूक मासा मिळवायचा आहे. मासा मिळवण्यासाठी त्याला प्रयत्न करायचे आहेत, हे सगळ्या गोष्टी त्याला करायच्या आहेत. मग असंच विविध पर्याय, हात बाहेर काढला, पाय बाहेर काढला, शिपूट कधी बाहेर काढतं, ते वेळेस त्याच्या पिंजऱ्याच्या ज्या सळ्या असतील त्या सळ्या वाकवण्यासाठी प्रयत्न करतं, पण काही केल्या बाहेर होत नाही. पण त्या योगायोगानं म्हणा नकळत अशी हालचाल करत असताना त्या पिंजऱ्यामध्ये असणारी जी कळ, जो खटका आहे, त्या खटक्यावरती त्याचं बोट पडतं किंवा त्याचा पाय चुकून पडतो. आणि खटक्यावरती पाय पडल्या काय होतं, दरवाजा उघडतो. दरवाजा उघडल्या मांजर बाहेर येतं आणि त्यानं काय केलं, त्यानं बाहेर येऊन तो मासा खाल्लेला आहे. म्हणजे इथं त्याचं यशप्राप्ती झाली बाळानं. त्याला त्यानं केलेला हा जो खटाटोपा आहे, हा खटाटोपाला किंवा हे जे प्रयत्न आहेत, त्याच्या प्रयत्नांना इथं यश आलं. आणि हे यश इथं, आणि ही यश इथं महत्त्वाचं आहे. म्हणजे कसे काही ना, योगायोगानं का होईना, पण ते यश इथं आलं, यश त्याला इथं मिळालेलं आहे. आणि मग ह्या योगायोगाचं रूपांतर बघा पुढं दृढीकरणात होते. आता यश प्राप्तीमुळं इथं दृढीकरण झालं. आता दृढीकरण म्हणजे फिक्स, त्याच्या मनात पक्क बसलं, खटका दाबला की अन्न मिळतं म्हणून. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या वेळी पुन्हा मांजराला काही केले, पुन्हा पिंजऱ्यात ठेवलं, पुन्हा त्याच्यासमोर मासा ठेवला, मग पुन्हा ते त्याचे प्रयत्न सुरू झाले, एकदा दोनदा तीनदा. मग शेवटी त्याच्या लक्षात आलं, चार वेळा त्यानं प्रयत्न केला, चार वेळा त्याला त्या पिंजऱ्यामध्ये बंद केल्यामुळं त्याच्या असं लक्षात आलं की मला हा खटका दाबायचा आहे. काय करायचं आहे, आय वॉन्ट टू प्रेस दिस बटन. मला हा खटका दाबल्याशिवाय काय होत नाही, पिंजऱ्याचं दार उघडत नाही, बरोबर. म्हणून हे त्याच्या मनात बसलं. आणि सव्या वेळी काय केलं बघा, त्याला पिंजऱ्यात टाकल्या, खटका दाबला, दार उघडलं, बाहेर आलं, मासा खाल्ला. याला म्हणायचं दृढीकरण. त्याची घट्ट झालं, आता त्याला समजलं. चार ते पाच वेळा एकच कृती केल्यानंतर पुन्हा त्याच्या मनातसुद्धा ते फिट्ट गोष्ट बसली की काय आहे, मला जर मासा मिळवायचा आहे तर हा खटका दाबला पाहिजे, उगाच हातपाय हलवायचे नाहीत, हातपाय निरर्थक हालचाल, हातपाय चालून माझं काय होणार नाही. आय वॉन्ट टू थिंक, आय वॉन्ट टू यूज माय ब्रेन. त्या मांजराला त्याच्या मेंदूचा इथं विचार करायचा आहे, मेंदूचा वापर इथं करायचा आहे, मेंदूचा वापर करणं अपेक्षित आहे. तरच काय होणार आहे, तरच त्याला इथं यशप्राप्ती होणार आहे किंवा मासा मिळणार आहे. ही इथं महत्त्वाचं आहे, ही इथं गरजेचं आहे. आणि ही इथं दृढीकरण आहे, त्याच्या मनावरती घट्ट बसलं आणि मनावर त्यानं फिक्स इथं केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. खटका दाबला की इथं काय मिळतं, मासा मिळतो, हे त्याला आता कळून चुकलेलं आहे आणि त्याच्या इथं फिट झालं. आणि म्हणून हे सगळी जी वैशिष्ट्य आपण पाहिली, पहिली वैशिष्ट्य बघा प्रेरणा, शोधात्मक हालचाल, योगायोगाने यश आणि यशप्राप्तीमुळे दृढीकरण, ही बाळणं अतिशय महत्त्वाची आहेत. आणि म्हणून ह्या नियमांचा विचार करूनच किंवा ही जी वैशिष्ट्य आहेत, ही वैशिष्ट्य असेल, ह्या प्रयोग असेल, प्रयोगाचा विचार करूनच काय केलं आहे थोंडाईकनं, आपले त्यानं तीन नियमसुद्धा मांडलेले आहेत. बघा तयारीचा नियम आहे, सरावाचा आणि परिणामाचा नियम. ही आपण काय करूया उद्याच्या तासाला आपण पाहूया, ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूया, राहिलेला भाग आपण उद्याच्या तासाला आपण पाहणार आहोत. ओके, थँक्यू.